नमस्कार मित्रांनो, डायरेक्ट ह्या व्हिडिओवर येणार असाल तर ह्याच्या आधीचे दोन व्हिडिओ बघा, मग याची लिंक आपल्याला लागेल आणि तिथून आपल्याला लक्षात येईल. या आत्ताच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांनी हे बघितलं की त्याचा संस्कार किती महत्वाचा आहे, आपण त्याच्याशी कसं राहायचं. पण लक्षात ठेवा, काही पालक विचारतात की त्याच्या अभ्यासाचं काय करायचं, तो शाळेतून आला की आता अभ्यास सगळा व्हास्ट होतोय, सगळा सीबीएसईच्या धर्तीवर बदल होतोय, लेकरं त्यांच्या कुवतीपेक्षा निश्चितपणे लेकरं हुशार आहेत. पण नेमकं ते काय करायचं? काही पालक सांगतात की सर आम्हाला आता काही समजत नाही, काही माहीत नाही, सिलेबस खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो आहे. मित्रांनो, शाळेमध्ये त्यांचे शिक्षक शिक्षिका सगळं व्यवस्थित करतायत. बघा, आता फक्त आपल्याला काय करायचंय. काही भगिनी म्हणतात की सर आम्हाला वाचता लिहिता येत नाही किंवा त्याच्या बरोबरीचं आम्हाला ते येणार नाही, काही हरकत नाही, काही वेगळं करायचं नाही. मित्रांनो, काही गोष्टी त्याला सवय लावूयात. मी तुम्हाला आता ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही त्याला गोष्टीची पुस्तकं आणायला लावा, त्याला वाचायला लावा, त्याला आवडतं ते वाचू द्या. वाचनाची एक श्रीमंती वेगळी असते. त्याचं जर वाचन खूप व्यवस्थित असेल तर त्याची ग्रहण करण्याची क्षमता, ग्रॅस्पिंग कपॅसिटी वाढेल. तो बाकीचे विषय सहज वाचेल आणि लक्षात ठेवेल. आणि एकदा तो वाचायला लागला की कथारूपाने तो सगळं वाचेल आणि त्याला सोपं वाटेल. निश्चितपणे त्याच्या वाचनाची क्षमता वाढली तर त्याला विषय सोपे वाटतील, अभ्यासात मन रमेल. तो फलानीच पुस्तकं वाचतोय, कथाच वाचतोय, गोष्टी काय वाचायचे ते त्याला वाचू द्या. आणि मग त्याच्याबरोबर अभ्यास, काहीही अभ्यास घ्यायची गरज नाही, त्याला फक्त अभ्यासाला बसवायची गरज आहे. आता ज्या माता भगिनींना समजा वेळ नसेल, काही नसेल, किंवा जे कोणी रिकामी असतील, आजी आजोबा असतील, त्यांना म्हणा आजोबाजवळ बस, अभ्यास कर. आजोबांनी काही वेगळं करायचं नाही, घ्यायचं नाही, त्याची पुस्तकं सुद्धा बघायची गरज नाही. बेटा बस, फक्त दिलेला होमवर्क कर आणि एवढं लिही. तुम्ही फक्त त्याच्याकडून अभ्यास कसा करायचा यासाठी मी सांगेन, काय अभ्यास करायचा त्याच्या व्हिडिओमध्ये त्याला मिळेलच. पण मी तुम्हाला आता सांगतोय की तो जास्तीत जास्त वेळ कसा बसेल. आणि संध्याकाळचा वेळ फक्त त्याला खेळायला पाठवा. रात्रीच्याच काही सिरीज किंवा त्याला आवडेल तेवढ्याशाच गोष्टी त्याला टीव्हीवर बघू द्यात. नाहीतर त्याला सांगा, जेवढे तास तुला टीव्ही बघायचं त्याच्या दुप्पट तू खेळून आला पाहिजेस. संध्याकाळचा वेळ त्याला खेळायला पाठवा, त्याला घाम येऊ द्या, त्याला खेळू द्या, चिखलात भरू द्या, पावसात भिजू द्या, काय व्हायचं होऊ द्या. फक्त बाहेरून आल्यावर मात्र आता आपल्याला काळजी घ्यायची आहे. फार पूर्वीचे सगळे नियम या लॉकडाऊननी, या कोरोना व्हायरसने आपल्याला शिकवलेत. फक्त स्वच्छतेचे नियम त्याला पाळूयात. लक्षात ठेवा, लहान मुलं ही आपले खरे फॉलोअर्स असतात, आपलं अनुकरण करतात. आपण काय करतो ते तसंच करतात. मग आपण किती स्वच्छ राहतो, आपण काय बोलतो, किती बोलतो खरं, किती बोलतो खोटं, किंवा कुणाशी कसं बोलतो, छोट्या 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 गोष्टी जर आपल्या बरोबर राहून प्राणी शिकत असतील तर लेखकाने शिकणार. आणि म्हणून लेकरांवर जर संस्कार द्यायचा असेल तर ते आपल्याच आधी भिनलं पाहिजे. म्हणून नुसतं घेऊन बसा. माझ्या माहितीच्या काही भगिनी आहेत, त्या भगिनी फार शिकलेल्या नव्हत्या पण त्यांची लेकरं 12वीला मेरिट आली. त्याचं कारण काय? तर मुलगी असेल तर ती किती वेळ बसेल, रात्री 2-3 वाजेपर्यंत ती अभ्यास करणार असेल. या माऊलीला त्यातलं काही कळत नाही, पण ती माऊली 3 वाजेपर्यंत बसायची, काय करायची, निवडाय, भाज्या निवडायची, दळण निवडायची, गहू निवडायचे, हे सगळं करत बसली. काम संपलं तरी डबल करायचं, त्यात अजून चांगलं करायचं का, झोप येत असेल तर थोडासा चहा करून द्यायचा, तिच्या बरोबर वेळ रमवायचा आहे. म्हणजे काय, ते आपले फॉलोअर्स असतील तर तिच्याबरोबर बसण्याचा वेळ आहे. सेम लहान मुलांचं तसंच आहे, त्याला फक्त घेऊन बसूयात. त्याच्या मनात एक राहू द्यात भावना की माझी आई अभ्यास घेऊन बसते, माझे आजोबा बसतात, नाही नाही मला बसायलाच हवं, माझे आजोबा बोलतील किंवा त्यांच्याबरोबर मला बसायचं आहे. त्यांना आमिषी दाखवूयात आपण. आणि काही लेकरांनं कसं असतंय, जर आपण म्हणालो की तू आता एवढा अभ्यास कर तर लगेच म्हणतात मग काय देणार मला. त्याला सांगा, तुला काही देणार नाही, जगात यशस्वी व्हायचं असेल तर तुला व्हावं लागत असेल. किंवा यशस्वी माणसाच्या गोष्टी त्याला सांगा, आधी आपण वाचूयात, त्याला सांगूयात, टीव्हीवर दाखवूयात, छोटी छोटी पुस्तकं आहेत जगभरामध्ये यशस्वी लोकांची, इतकं सगळं माहिती उपलब्ध आहे की त्याला दाखवूयात की हा माणूस बघ काय काय केला, काय काय नाही. मित्रांनो, खरी पेरणी मला तुमच्या मनामध्ये काय करायची असेल तर आपला मुलगा लहानपणी किंवा मुलगी खूप मोठं झाल्यावर कोण होणार आहे हे ठरवायचं असेल. आता जो आपण संस्कार देऊ तोच तो आपल्याला तो काय बनवणारचा हे आपण ठरवायचं. आपला उत्तम संस्कार हा त्याला देशभक्त बनवू शकतो. उत्तम संस्कार एक आदर्श पुरुषोत्तम, एक आदर्श माणूस म्हणून घडवू शकतो. एक समाजातला एक आदर्शवत असा माणूस आपण घडवू शकतो ज्याचं अनुकरण समाज करेल.
खऱ्या अर्थाने आपल्या जगामध्ये आपल्या देशामध्ये इतक्या मोठ्या महान माणसं होऊन गेलेत की त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवूया. या सगळ्या गोष्टी द्यायच्या असतील तर आम्हाला त्याला पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत. बघा, वाचनाचं महत्व इतक्या ठिकाणी अधोरेखित झालंय, इतक्या लोकांनी त्याचं महत्व सांगितलंय, पण आपण वाचतो का? नुसतं त्याला लिहा आपल्या हॉलमध्ये, वाचाल तर वाचाल असं लिहा आणि मग तो तुम्हाला प्रश्न विचारेल की बाबा वाचाल तर वाचाल म्हणजे काय. मग त्याला सांगूयात बाबा रे नाही वाचणारे हे प्राणी पशु पक्षी असतात, त्यांना वाचता लिहिता येत नाही. आणि जर माणसाने वाचलंच नाही, चांगली पुस्तकं वाचलीच नाही, चांगलं चांगलं वाचन केलं नाही, तर त्याच्या जगण्यामध्ये सुद्धा काही फरक पडणार नाही. म्हणून चांगल्यात चांगलं आपण जर वाचन करत असू तर आपल्या वर्तनामध्ये बदल झाला पाहिजे. चुकू द्यात त्याला, चुकू द्यात, काही फरक पडत नाही. चुकीचं वाचलं म्हणून रागवायचं नाही. त्याला सांगूयात की चुकीची पुस्तकं, चुकीचे मित्र, एखाद्या विषयी सापाला जसं टाळतो तसं आपल्याला टाळता आलं पाहिजे. त्याला सांगा, त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या आपल्याला माहीत असले पाहिजे, त्यांना घरी बोलवा. लक्षात ठेवा, परदेशामधल्या लहान लहान लेकराला फार काही खर्च करत नाहीत. 18 वर्षाच्या नंतर म्हणजे 18 वर्षापर्यंत त्याला जसं कळेल तसं खर्च करतात. आपण काय करतो, लहान लेकरू इतकं लहान असतं की त्याचा वाढदिवस एवढा मोठा करतो की नंतर त्याचं काहीच कळत नाही, कारण आपलं कुठेतरी गडबड होऊन जाते. त्याला कळतं तेव्हा ते देता आलं पाहिजे. त्याला सांगूयात की तुझा आज वाढदिवस आहे, कोणाकडून अपेक्षा न करता तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलव आणि बघ काय होतंय, आणि त्यालाच काहीतरी वस्तू त्यांना भेट द्यायला लावूयात. आणि खऱ्या अर्थाने त्याला वाचतो का, त्याचा अभ्यास करतो का, खेळात काही दिसतं का त्याचं, तो इतर मित्रांशी कसा वागतो, मुलामुलींशी कसा वागतो, मुलांशी कसा वागतो, मुलगी असेल तर मुलांशी कसं वागते, ह्या छोट्या छोट्या गोष्टीच्या नोंदी आपल्याकडे असायला पाहिजेत. आणि आई म्हणून आईची जबाबदारी, आमच्या भगिनींची जबाबदारी फार मोठी आहे. खाण्याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुम्हाला देईन कधीतरी, पण लक्षात ठेवा तो काय खावं असं वाटत असेल तर आपण पण आधी खाल्लं पाहिजे. आणि या सगळ्या सिरीजमध्ये संस्काराला मी प्राधान्य दिलंय आणि मग त्याचा अभ्यास सुद्धा त्याच्या बरोबर येतो. आपलं वागणं बरोबर असेल तर आपण आदर्श लेकरू निश्चितपणे घडू, कारण 8वीच्या पुढच्या सगळ्या गोष्टीचा पाया हा 7वीपर्यंत आहे. मित्रांनो, या पुढच्या व्हिडिओसाठी मी इथेच थांबतो. माझा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, पुढच्या सिरीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.